नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि तमाम लोकांना आपल्या गोलीगत आणि बुक्कीचं टेंगूळ या प्रसिद्ध डायलॉगने आनंद देणारा टिकटॉक फेम सूरज चव्हाण आता सह्याद्री फिल्म प्रोडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित कारे देवा या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत। सूरज चव्हाणचे सोशल मीडियावर लाखोच्या संख्येने चाहते आहेत। त्यांच्या बुक्की टेंगूळ या डायलॉगने तर पूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते। आता हा सूरज त्याच्या चाहत्यांसमोर थेट हिरो म्हणून येणार आहे। बारामती तालुक्यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाण याची आयुष्य खूपच खडतळ आहे। आई वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई वडील मानतो। लहानपणापासूनच तो बोबडा बोलतो। बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग्य। बालसी, तुझ्या मललाने तुझ्या मललाने माझा झाला डीजे थवलं पाणी के नितीलालाने म्हणती बाला मी उन्हाने झालोय गोला। जानू किती गोळा झालोय ना तुला तर माहिती। माझ्या बच्चा असं नको करू, माझा दिल दे गो तुझ्या साथी दिलंय। हा जानू मग आपलं पॅटर्नच गोळीगत आहे ना, आता पर्सनली त्याची ना गोळीगत गोळीगत। मात्र त्याचे व्यंगच त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले। नवोदित कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे या चित्रपटाचे निर्माते प्रशांत शिंगटे यांची भेटही सूरज सोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि त्यांनी सूरजला आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली। टिकटॉकने मला रातोरात मोठे केले आणि मी जगभरात पोहोचलो। प्रशांतजी मला स्वतः भेटायला माझ्या घरी आले आणि त्यांनी मला ही ऑफर दिली तेव्हा मला आश्चर्याचा सुख धक्का बसला। लिहिता वाचताना येणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला एक निर्माता शोधत घरापर्यंत पोहोचतो ही कल्पनाच मी करू शकत नव्हतो। माझ्या शैलीला साजेशी अशी कॉलेजमधल्या मुलाची भूमिका मी साकारली असून प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया सूरज चव्हाणने दिली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, थॅस ग्रामीण विकासाचा नमस्कार।